जयसिंगपूरमध्ये जनता कर्फ्यू लागू करा अशी मागणी जयसिंगपूर मर्चंट असोसिएशन आणि व्यापारी संघटनेने उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना निवेदनाद्वारे केली आहे जयसिंगपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या चारशे एक्क्याऐंशीवर पोहोचली आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जयसिंगपूर शहरात कर, जनता कर्फ्यू करावा अशी मागणी जयसिंगपूर मर्चंट असोसिएशनच्या वतीने नगरपालिकेकडे करण्यात आली आहे याबाबत उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना निवेदनही देण्यात आलं आहे निवेदनात म्हटले आहे की जयसिंगपूर शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व संस्था व आस्थापना यांची संस्थेच्या कार्यालयात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जयसिंगपूर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे याकरिता प्रशासनाने जयसिंगपूर जनता कर्फ्यूसाठी सहकार्य करावे असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले निवेदनावर जयसिंगपूर सराफ असोसिएशन कापड व्यापारी असोसिएशन स्टेशनरी बुकसेलर असोसिएशन हॉटेल असोसिएशन इलेक्ट्रिक असोसिएशन इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन किराणा भुसार व्यापारी असोसिएशन प्लायवूड ग्लास असोसिएशन जयसिंगपूर शहर खोकी व हातगाडी धारक सेवाभावी संस्था पदाधिकाऱ्यांच्या सया आहेत याच प्रकारचे निवेदन संघटनेने मुख्याधिकारी सीआर दिले आहेत याबाबत बोलताना उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले नगरसेवकांची व सर्व संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल काल जयसिंगपूर नगर परिषदेत काही व्यापारी संघटनेनी मर्चंट असोसिएशन असू दे सराफ असोसिएशन असू दे किराणा भुसारी असोसिएशन असू दे कापड व्यापारी असू दे या सर्व जयसिंगपुरातल्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन एक मिटिंग घेऊन नगरपालिकेला जनता कर्फ्यू लागण्याच्या संदर्भात एक विनंती केलेली आहे निश्चितपणे त्या विनंतीकडे बघत असताना लवकरात लवकर एक दोन दिवसात मिटिंग बोलून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येईल त्याच पद्धतीनं काही लोकांचे ह्या सगळ्या बातम्या वृत्तपत्रामध्ये आज सकाळी आल्यानंतर काही लोकांचे फोन्स आणि काही म परत त्यांचेसुद्धा काही निवेदन आले की बंद करू नये ह्या दृष्टिकोनातनं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे तर या, या सगळ्यांचा सारासार विचार करून निश्चितपणे या कर्फ्यूच्या जनता कर्फ्यूच्या नि, निमित्तानं निर्णय घेण्यात येईल आणि एकत्र येऊन आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्याच्याबाबत निर्णय आपल्याला लवकरच या जनतेला एक दोन दिवसात कळवू पण आपणसुद्धा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं घरी राहा सेफ राहावा आणि ह्या सर्व शासनाने दिलेल्या नियमाचं पालन करावं अशी सर्वांना विनंती